गेल्या बारा दिवसापासून देशातील अनेक शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये ठिय्या आंदोलन करून केंद्र शासनाने पारित केलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन नवीन कायदे आहेत ते कायदे रद्द करण्यासाठी मागे घेण्यासाठी सर्वांनी आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि हे देशव्यापी आंदोलन आता त्यांनी उग्र स्वरूप धारण केलेलं आहे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांशी बोलायला तयार आहे बोललं तरी ती स ती चर्चा निष्फळ होत लागलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदे बदलायचे नाहीत किंवा मागे घ्यायचे नाहीत अशाच प्रकारची ताठर भूमिका ही भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात घेतलेली आहे दिल्लीमध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये सर्व शेतकरी लाखोच्या संख्येने शेतकरी बांधव एकत्रपणे येऊन या लढ्यामध्ये सामील होऊन हा कायदा रद्द करावा ज्या कायद्यामध्ये हमीभावाची गॅरंटी नाही ज्या भावामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये घेतले जाणारे निर्णय अनेक निर्णय आहेत आणि ज्याच्या तरतुदी या शेतकऱ्यांना मारक आहेत आणि धनधाणग्यांना उद्योगपतींना पोषक आहेत अशाच प्रकारचे हे कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत हे मात्र निश्चित आहे आणि म्हणून हे कायदे रद्द झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी ही शेतकऱ्यांची आहे काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या हितासाठीच नेहमी भूमिका घेतलेली आहे आणि हे कायदे होऊ नयेत किंवा पारित होऊ नये अशा प्रकारची भूमिकासुद्धा काँग्रेस पक्षाने संसदेमध्ये आणि बाहेरसुद्धा घेतलेली आहे खुद्द काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या विरोधात असलेला हा काळा कायदा हा होऊ नये अशा प्रकारची भूमिका ही वारंवार घेतलेली वार आहे काँग्रेस पक्षाने देशभर महाराष्ट्रामध्ये वैशि विशेषतः आंदोलनं घेऊन ट्रॅक्टर मोर्चे काढले अनेक ठिकाणी राहुल गांधीसुद्धा ट्रॅक्टर मोर्चा हरियाणामध्ये आहेत पंजाबमध्ये आहेत ट्रॅक्टर मोर्चे काढून राहुल गांधीसुद्धा सहभागी त्याच्यामुळे झालेले आहेत आज बारा दिवस झाले असताना या कडाक्याच्या थंडीमध्ये आज ही शेतकरी दिल्लीमध्ये आज बसलेले आहेत अजूनही केंद्र सरकारला जाग आलेली नाही आणि म्हणून आठ तारखेचा भारत बंद हा महत्त्वाचा आहे या केंद्र सरकारला झोपेचं सोन त्यांनी घेतलेलं आहे त्यांना जागा करण्याकरता हा आठ तारखेचा भारत बंद महत्वाचा आहे काँग्रेस पक्षा भाजप सोडून सर्वच जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी या शेतकऱ्यांच्या भारत बंदला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो आठ तारखेच्या भारत बंदमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं हा बंद यशस्वी व्हावा आणि शेतकऱ्यांच्या भावना हा केंद्र सरकारला या कळाव्यात त्याची उग्रता काय त्याची तीव्रता काय आणि हे कायदे कसे नुकसानकारक का आहेत या बाबतीत ती भूमिका ही या बंदच्या मागे आहे आणि म्हणून हा बंद यशस्वी व्हावा याकरता सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवून त्या ठिकाणी हा बंद यशस्वी करावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे